सुस्वागतम 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 वृक्ष आपली मुळे मातीत खोलवर नेते व त्याच वेळी आकाशाला भिडण्याचे काम करते. त्याचप्रमाणे शिक्षण संस्था ही सुद्धा अण्णांच्या विचाराचा जागर हा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवित असते. पण त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नवनवीन शैक्षणिक धोरण राबवून प्रगतीचा आलेख चालत आहे. यात शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज स्वायत्त महाविद्यालयात आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 134वा जयंती सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचे आणि आपण सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन काशवाने साहेब यांनी करावे अशी सर्वांना विनंती. आपल्या या शिक्षण संस्थेचे संस्थापक तीर्थरूप कर्मवीर अण्णा यांची जयंती, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र भाऊ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव माझे मित्र प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिजवळ साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व रयत सेवक बंधू भगिनी आणि मित्र, दरवर्षी कर्मवीर जयंती सोहळा आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. पाहुण्यांना सांगायला मला आवडेल की रयत शिक्षण संस्थेच्या 500 अधिक शाखा महाराष्ट्राच्या 16 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत आणि त्या सर्व शाखांच्या मध्ये सर्वात मोठा कर्मवीर जयंतीचा सोहळा म्हणून कराडच्या कर्मवीर जयंतीचा उल्लेख सर्वजण करतात. त्याचं कारण एक इतकं संयुक्तिक आहे की या महाविद्यालयामध्ये 13,000 अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात आणि असा वर्षातला एकच कार्यक्रम असतो की ज्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या वतीनं प्रेमाची सक्ती केली जाते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं असं आव्हान देखील केलं जात आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्या 13,000 विद्यार्थ्यांपैकी माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 9 ते 10,000 विद्यार्थी कमीत कमी त्या कार्यक्रमात हजर राहतात. असं भव्य दिव्य मोठा मंडप टाकून मैदानामध्ये कर्मवीर जयंतीचा सोहळा आपण दरवर्षी साजरा करतो, परंतु गेली 2 वर्ष या कोरोनाच्या महामारीमध्ये हा छोटे खाली कार्यक्रम आपण घेतो आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणाला बोलवायचं पाहुणे म्हणून असा विषय आल्यानंतर गेले अनेक दिवस आम्ही मी भाऊ स्थानिक व्यवस्थापन समिती आणि ठरवत होतो की प्राचार्य शेजवळ सरांना एखाद्या दिवशी आपण कार्यक्रमाला बोलवायचं आणि म्हणून मी गेल्या आठवड्यामध्ये त्यांना फोन केला आणि क्षणाचा देखील विलंब शेजवळ साहेबांनी केला नाही. कर्मवीर अण्णांची जयंती असेल तर मी आवर्जून हजर राहणार. आज संस्थेच्या महत्वाच्या मीटिंग त्याला कोल्हापूर या ठिकाणी आहेत, परंतु वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत. कर्मवीर अण्णा असतील, रयत शिक्षण संस्था असेल याबद्दल मी मोठं भाषण करणार नाही, कारण शेजवळ साहेब बोलणार आहेत, भाऊ बोलणार आहेत आणि म्हणून मी फार मोठं भाषण न करता पाहुण्यांचा परिचय थोडक्यात करून घेईल. डॉक्टर शेजवळ साहेब हे फार दूरचे नाहीत, आपल्या कराड तालुक्यातील आपल्या शेजारीच असलेल्या खंडोबाची पाली या गावचे प्राथमिक शिक्षण त्याच ठिकाणी झालं. एमएससी केमिस्ट्री झाल्यानंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि एखादी संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करून दाखवावं हे शेजवळ साहेबांच्याकडून शिकण्यासारखं. अतिशय अल्प कालावधीमध्ये 10-12 वर्षांमध्येच त्यांनी वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आणि माझ्या माहितीप्रमाणे सेवेची 14-15 वर्ष पूर्ण झाल्या लगेच संस्थेने त्यांना तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणच्या पद्मभूषण वसंतराव दादा पाटील या महाविद्यालयाचं प्राचार्यपद दिलं. त्या ठिकाणी देखील
ग्रामीण भागातलं कॉलेज, तालुक्याच्या ठिकाणचं कॉलेज, छोटस कॉलेज, पण अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. आणि त्यावेळेचे तासगावचे आमदार माजी मुख्यमंत्री आर आबा यांचा देखील पूर्ण विश्वास त्यांनी संपादन केला. आम्ही बऱ्याच वेळेला संस्थेच्या कामानिमित्त मुंबईला जायचो, कदम साहेबांच्या जायचो, अजितदादांच्या जायचो, आराबांच्या जायचो. त्यावेळेला आम्हाला जाणवायचं स्वामी शिक्षण संस्थेचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न शेतवाड साहेब बरोबर घेऊन यायचे. मग आबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवून घेत असत. तासगावला काम केल्यानंतर त्यांची सोयीन अशी साताच्या एलबीएस कॉलेजला प्राचार्य म्हणून 2011 साली बदली केली. आणि गेली 10 वर्षे एलबीएस कॉलेज एक साताऱ्यातलं छोटं कॉलेज इतर कॉलेजच्या तुलनेनं बघितलं, परंतु त्या कॉलेजमध्ये त्यांनी लक्ष दिलं आणि आज एक अतिशय चांगलं नामांकित कॉलेज म्हणून एलबीएस कॉलेज नावावर उभारले होते. हे काम करत असतानाच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांच्यावरती सहसचिव पदाची जबाबदारी दिली. सातारा नोकरीचं ठिकाण आणि त्यांचं मुख्य ऑफिस स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं पुणे, मग सातारावरून ते कोल्हापूरच्या संस्थेच्या कारभार पाहतात. आणि आम्ही ज्या ज्या वेळेला भेटतो त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला त्यांच्या डोक्यात एकच की विद्यार्थ्यांना चांगलं चांगलं शिक्षण, की बेस्ट शिक्षण कसं देता येईल. मग स्वामी शिक्षण संस्थेचे शिक्षकांचे प्रश्न असतील ते कसे सोडवता येतील, प्राचार्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, असा ध्यास घेतलेलं एक व्यक्तिमत्व. अभय कुमार साळुंके साहेबांचे तितकाच विश्वास त्यांनी संपादन केल्यामुळेच आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आहेत, विद्या समितीचे सदस्य आहेत, सगळे बांधकाम कमिटी असेल, बदली कमिटी असेल, याचे सगळे प्रमुख म्हणून शेजवळ साहेब काम पाहतात. संस्थेचा कारभार करत असतानाच शिवाजी विद्यापीठामध्ये देखील ते आमच्या बरोबर काम करतात. शिवाजी विद्यापीठाचे सिनियर सदस्य म्हणून ते आमच्या बरोबर काम करतायत, अकॅडमिक कौन्सिलचे सदस्य म्हणून काम करतायत. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रश्न, संस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातारा जिल्हा प्राचार्य फोरमचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात. हे सगळं प्रशासकीय काम करत असताना शैक्षणिक काम, रिसर्च यामध्ये देखील ते लक्ष देतात. आज 6 विद्यार्थी त्यांच्यावर पीएचडी करतायत, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांच्या मध्ये ते सहभागी झालेत. प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी अनेक कॉन्फरन्सेस मध्ये आपले विचार व्यक्त केले आहेत. असे एक बहुआयामी ऑलराऊंडर हसतमुख विद्यार्थ्यांच्याशी चांगलं कसं करता येईल यासाठी ध्यास घेतलेले असे एक व्यक्तिमत्व आज आपल्याकडे लाभलेले आहे. आणि आम्ही ज्या ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हे वेगळे नाही, तर दोन्ही एकच आहेत. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेले या दोन संस्था आहेत असे ते विचार करतात. आज ते आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी डॉक्टर शेजवळ साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते आपल्या घरचेच आहेत, आदरणीय भाऊ. भाऊंच्या बद्दल मी जास्त काय सांगावं, आपण सर्वजण त्याला ओळखतो. रयत शिक्षण संस्थेचं बालकडू आदरणीय भाऊंना त्याच्या घरातूनच मिळालं. आदरणीय केशवराव दादा हे संस्थेमध्ये 60-70 वर्षे काम करत होते, चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं, तेच संस्कार आदरणीय भाऊंच्या वरती झाले. भाऊ आज रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आहेत आणि नुकताच आपल्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन म्हणून देखील आदरणीय भाऊ काम पाहतायत. भाऊ देखील रयत सेवकांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, रयत शिक्षण संस्थेतील शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करतायत. आदरणीय भाऊंच देखील आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे ज्येष्ठ सभासद ऍडव्होकेट सदानंद चिंबळे साहेब, ऍडव्होकेट किसनराव बापू घोळशीकर, अतुल कदम, जितेंद्र डुबल, सैदापूरचे सरपंच भट्टेसे जाधव उपप्राचार्य, आपल्या कर्नूल जयंतीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक रमेश कोल, आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले प्राध्यापक डॉक्टर आर्य कुंभार सर, त्याचबरोबर चित्रकार प्रताप जगताप. आणि आजचा हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो कराडच्या या संकुलाच्या वतीने घेतोय. या संकुलामधील आपली प्राथमिक शाळा, तिचे मुख्याध्यापिका जाधव मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शिर्के मॅडम, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पवार सर,
सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले त्या सर्वांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आज तन्वीर जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज ग्रंथालयाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये तन्वीर अण्णांचं भव्य असं 6 फूट उंचीचं तैलचित्र आपण तयार केलेलं आहे. त्याचं देखील अनावरण आज काँग्रेसच्या हस्ते झालेलं आहे, ते या ठिकाणी जाहीर करतील. पण हे तैलचित्र आपल्याला आपल्या रयत शिक्षण संस्थेतील उंबरज उंबरजच्या शाळेचे कला शिक्षक प्रताप जगताप सर यांनी आपल्याला संप्रेरक भेट दिलेलं आहे, त्याबद्दल मी जगताप सरांचे देखील मनपूर्वक स्वागत करतो. माझं प्रास्ताविक थांबवतो, कारण आपल्याला या ठिकाणी मॅडमने आता निवेदन केलंच असेल की हा कार्यक्रम आणि याला जोडून रयत शिक्षण संस्थेचा मुख्य कार्यक्रम 11 हा आपल्याला दाखवायचा आहे. तर मी आपल्या कोल्हापूर यांचे स्वागत आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन रशवाने साहेब यांनी करावे अशी साहेबांना नम्रतेची विनंती. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट रवींद्र पवार, सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन रशवाने साहेब यांनी करावे अशी साहेबांना विनंती. माननीय ऍडव्होकेट सदानंद चिंगळे, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा यांचे स्वागत उपप्राचार्य प्राध्यापक अरवाय पाटील सर यांनी करावे अशी साहेबांना विनंती. अरवाय पाटील सर उपप्राचार्य यांना विनंती की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. माननीय श्री किसनराव पाटील भोंशीकर बापू, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा यांचेही स्वागत उपप्राचार्य आरवाय पाटील सर यांनी करावे अशी विनंती. सुरक्षित सर करते आणि महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन रशवाने साहेब यांचेही गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी उपप्राचार्य स्वागत करतील. व्यासपीठावरील सर्वांचे स्वागत या ठिकाणी संपन्न झालेले आहे. धन्यवाद. दिशा भित्तीपत्रक प्रकाशन सोहळा शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील या भित्तीपत्रक अंकाचे प्रकाशन मान्यवरांनी करावे अशी मान्यवरांना विनंती. या दिशा भित्तीपत्रक अंकाच्या चेअरमन डॉक्टर प्राजक्ता निकम आहेत, त्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी अंकाचं प्रकाशन होत आहे. दिशा भित्ती प्रकाशन सोहळा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सहभागी. धन्यवाद. यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. ज्ञात अज्ञात कर्मवीर अर्थात कर्मवीरांच्या बहुविध बुद्धिमत्ता या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांनी करावे. माननीय कुमार सर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहेत. मंचासमोरील सर्व जाणकार बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनी आणि महाराष्ट्रातील अग्रमानांकित सद्गुरु बाडगे महाराज कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट माननीय रवींद्र पवार साहेब, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शेजवळ साहेब, या महाविद्यालयाचे कुशल प्राचार्य माननीय राजमारी साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व जाणकार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या पुस्तकाचे ज्ञात अज्ञात कर्मवीर अर्थात कर्मवीरांच्या भविष्य बुद्धिमत्ता या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे याचा मला नक्कीच आनंद आहे. हा योग जुळवून आणल्याबद्दल आदरणीय राजमाने साहेब यांच्याबद्दलची माझी कृतज्ञता व्यक्त करतो. पुस्तकाचं मुख्य शीर्षक ज्ञात अज्ञात कर्मवीर, त्यातला पहिला ज्ञात हा शब्द म्हणजे तुम्हा मला कर्मवीरांचे माहीत असणारे चरित्र आणि दुसरा शब्द अज्ञात म्हणजे या पुस्तकाचं उपशीर्षक कर्मवीरांच्या बहुविध बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता हा शब्द परीक्षेतील गुणांना अनुसरून आपण वापरतो आणि मग हुशार बुद्धिमान ढ किंवा डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास फेल अशी विद्यार्थ्यांची वर्गवारी करतो की जी वर्गवारी त्याज्य आहे. गेले शतकभर ही संकल्पना अशी चालू राहिली दुर्दैवाने आजही ती चालू आहे. परंतु बुद्धिमत्ता एक नसून अनेक बुद्धिमत्ता असतात असा एक सिद्धांत अमेरिकेमध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर हॉवर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञांनी लावला आणि भाषिक तार्किक गणितीय नैसर्गिक शारीरिक व्यक्ती अंतर्गत आंतरव्यक्ती आणि नैसर्गिक अशा आठ बुद्धिमत्ताचा शोध लावला आणि त्यांचं संशोधन असं पुढे सांगतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये या बुद्धिमत्ता असतात. फक्त त्या बुद्धिमत्तांचा पट जो असतो त्यातल्या काही बुद्धिमत्ता प्रभावी असतात तर काही साधारण किंवा सुप्त असतात. जर व्यक्तीला प्रभावी बुद्धिमत्तेचं पर्यावरण लाभलं आणि जर त्याने ध्यास घेतला तर ती व्यक्ती अलौकिक प्रगती करू शकते असा हा बुद्धिमत्तेचा सिद्धांत आहे. सागरी नापास झालेल्या आणि त्यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात झालेल्या एका कर्वे भाऊराव पाटील नावाच्या ग्रंथाने कमी बुद्धिमत्ता असताना शेकडो शाळा त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये कशा स्थापन केल्या, लोकांनी त्यांना लाखो रुपये आणि शेकडो एकर जमीन कशी दिली, म्हणजे त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या बुद्धिमत्ता असतील हा माझा अभ्यासाचा विषय होता आणि त्या दृष्टीने मी अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. थोडं संशोधनाच्या अंगानं जाणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिताना मला जे काही ग्रंथ अभ्यासावे लागले त्यांचे ग्रंथकार ज्याने माझी मूळ संहिता तपासून मला मार्गदर्शक सूचना केल्या ते नायकोडी सर, देसाई सर आणि डॉक्टर वर्षा कुलकर्णी ज्याने मला प्रेरणा सतत प्रेरणा देते माझे मित्र अरुण काकडे सर आणि मुखपृष्ठकार अतिशय सुंदर मुखपृष्ठ आहे ते बी एस पवार सर आणि या सर्वांना माझं लेखन प्रकाशित करणारे श्री जोशी सर प्रकाशक विजयावेकरांचे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पुस्तक थोडस संशोधनाच्या अंगाने जाणार आहे आणि म्हणून त्याचे वाचक आपण जाणकार आहात असं मला वाटतं. आपण ते जरूर वाचावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय गाणे. धन्यवाद सर. त्या ठिकाणी